आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटील आता पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत. मुंबईमध्ये येऊन विमानतळ आणि शेअर मार्केटची इमारत बंद पाडण्याचे संकेत थेट जरांगे पाटलांनी दिलेले आहेत. तसंच मंत्रालयाचा देखील जरांगे पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये उल्लेख केल्यानं जरांगे पाटील आता मुंबई बंद पाडणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. दरम्यान मुंबईत येण्यासाठी 2.25 कोटी मराठ्यांची नोंद झाल्याची माहिती देखील मराठा आंदोलक जरांगे पाटलांनी दिलेली आहे. आम्हाला मुंबईत येऊन कस नाही करायचं, फक्त विमानतळ बघायचं कसलं असतं. आपण जर नुसतं इथून म्हणलं ना शेअर्स बाजाराची इमारत कशी असते तेवढीच फक्त आम्हाला बघायची. बँकेच्या नोटा कसा कसा छापित फक्त आम्हाला त्या बाहेरून बँक केवढी असती बघायची. काय बघायला जायचं नाही का मग आपण काय करायला लागलो. आपलं काही म्हणणं आहे, आपलं काही त्रास आहे का कोणाला. मग हे म्हणतो बघू नाही का आम्ही समुद्र कसला करतो काय असतो. मंत्री कोणत्या कोणत्या मंत्रालयात कसे कसे बसते, खुर्च्यावर बसतो का खाली मांडी घालून बसतो आणि बघायचं नाही का. मुंबई बघायला यायला बंदी आहे का, लॉकडाऊन आहे का, आणि मग मुंबई बघायला हरकत का बो. आणि जर तुम्हाला आरक्षण म्हणलं तर मग बोला, आम्हाला फक्त मुंबई बघायची कसली. आरक्षण कवशी घ्यायचं काय करायचं ते आम्ही आमचं इथून गेलेले लोक ठरू, कारण आत्ताच जवळपास 2.25 कोटीची नोंद झाली. आपण खोटं बोलत नाही ना, तुम्हाला माहिती ना मीडियात बोलायचं असलं आपण सरळ खरं खरं सांगतो. मग माझ्या अंगावर आलं तरी चालन